यावर्षी एक जूनला मान्सूनचं केरळमध्ये आगमन होईल अशी अटकळ होती पण याच चक्रीवादळामुळे मान्सूनला गती मिळण्याऐवजी काहीसा अडथळा निर्माण झाला आणि मान्सूनची गती मंदावली आता तीन ते पाच जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होईल आणि दहा जूनपर्यंत महाराष्ट्र व्यापेल अशी शक्यता आहे दरम्यान बुधवार ते शनिवार या चार दिवसात निम्म्या महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावेल असा अंदाज आहे यावर्षी सरासरीपेक्षा तीन ते पाच टक्के अधिक पाऊस पडेल असा भारतीय हवामान विभागाचा दावा आहे दरम्यान इचलकरंजी परिसरात आज संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पावसानं जोरदार हजेरी लावली त्यामुळे मान्सूनची गती योग्य असल्यानं एक जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज होता त्यामुळे महाराष्ट्रातही जूनच्या पहिल्या आठवड्यातच मान्सूनच्या पाऊस सुरू होतील अशी शक्यता होती तौपते चक्रीवादळा पाठोपाठ आलेल्या याच चक्रीवादळानं हा अंदाज चुकवलाय अचानक वाऱ्यांची दिशा मंदावली आणि केरळमध्ये मान्सूनचं आगमन तीन ते पाच जूनपर्यंत लांबलं दुसरीकडं आज जून महिन्याच्या दुसऱ्या दिवशी कोल्हापुरात ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळाला कधी ऊन तर अधूनमधून ढगाळ हवा असं चित्र होतं दुपारी अचानक अर्धा तास मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या पण सगळीकडं एकसारखा पाऊस झाला नाही एखाद्या भागावर ढगांची दाटी आणि पाऊस तर दुसरीकडं मोकळी हवा असं चित्र होतं आता कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात दहा जून पर्यंत मान्सूनची प्रतीक्षा करावी लागणार आहे यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार असल्यानं महापुराची शक्यता गृहीत धरून प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत यावर्षी कडक उन्हाळा झाल्यानं पाऊसही मुबलक पडेल असा पारंपरिक तर्क आहेच विशेषतः जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर जाणवेल असं हवामान खात्यानं स्पष्ट केलंय दरम्यान इचलकरंजी परिसरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण होतं सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली सुमारे दीड तास झालेल्या जोरदार पावसामुळे सखल भागात गटारी तुंबून रस्त्यावर पाणी साचलं होतं शेतकऱ्यांची मशागत आणि पेरणीसाठी धांदल सुरू असताना जोरदार पावसाला सुरुवात झाल्यानं शेतकऱ्यांनी ची तारांबळ उडाली होती